मजेदार रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन वाजवण्यास विसरू नका। आज आपण बनवणार आहोत टमाटरचं लोणचं। त्यासाठी 1 किलो टमाटर घेतले आहे, ते आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आता हे टमाटर आपण कापून घेऊ। एका टमाटरच्या 4 पोळी करू, कारण हे मिडियम आहे टमाटर। हे लोणचं तुम्ही मार्च महिन्यात करा, कारण तेव्हा गावठी टमाटर निघतात, ते खूप आंबट असते आणि ह्या लोणच्याला आंबट टमाटर लागतात। आता आपले टमाटर कापून झाले आहे, ते एका भांड्यात घेऊ। आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ। या झाकणात मी 3 चमचे मीठ घेतले आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊन झाकून रात्रभर ठेवू। आता दुसऱ्या दिवशी रात्रभर मीठ टाकून ठेवल्यामुळे ह्या टमाटरला पाणी सुटले आहे, तर पाण्यातून ह्या पोळी एका ताटात घेऊन ते वाढायला ठेवू। आता ह्या टमाटरच्या पाण्यात मी दाखवत आहे एवढी चिंचळ टाकून झाकून ठेवून द्या आणि टमाटरच्या फोडी उन्हात वाढायला ठेवा दिवसभर। आता ह्या टमाटरच्या फोडी आपण दिवसभर वाढून घेतली आहे। दुसऱ्या दिवशी पण तशाच वाढत घालायच्या। आता आपल्या ह्या फळी वाढल्या आहे, आता आपण याचं लोणचं करू। आल्या लसणाची पेस्ट, मेथी पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि वाटलेली मोहरी। एका कढईमध्ये 1/2 पाव तेल टाकून ते मीडियम फ्लेमवर गरम करून घ्या। आता आपल्या फोडी अशा झाल्या आहेत, जास्ती नरमही नाही आणि जास्ती कडकही नाही। आता टमाटरच्या फोडी आपण तळून घेऊ। जास्त वेळ तळू नका, त्यात जळल्या नाही पाहिजे। एक 2 सेकंद तेलात हलवा आणि त्या फुगल्यासारख्या दिसल्या की काढून घ्या। Thank you.
आपल्या टमाटरच्या पूर्ण फोडी तळून झाल्या आहेत. आपण याला फोडणी करू. टमाटरच्या फोडी तळून झाल्यावर हे इतकं तेल उरलं आहे, याच तेलात आपण लोणचाची फोडणी करून घेऊ. तर मीडियम गॅसवर आपण जिरं मोहरून तडतडू. तडतडून झाल्यावर आलं लसणाची पेस्ट टाकून ढवळून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. त्याच्यात जिरं पावडर, धना पावडर एक चम्मच, मेथी पावडर अर्धा चम्मच, तुम्ही अख्खी मेथी सुद्धा घालू शकता, मेथीचे दाणे, मोहरीची पावडर एक चम्मच. एक किलो लोणचं आहे म्हणून एक एक चम्मच टाकायचं. थोडीशी हळद, चार चमचे तिखट. हे तिखट जास्त तिखट नाही आहे, तुम्ही तुमच्या घरच्या तिखटानुसार टाकू शकता. आता हे ढवळून घ्या. आता याच्यात एक चम्मच मीठ टाकून ढवळून घ्या, कारण आपण आधीच फोडीत मीठ टाकलं होतं. तुम्हाला वर्षभर ठेवायचं असेल जास्ती लोणचं करून, तेव्हा मीठ जास्ती टाका. आता आमचं एक किलोचा म्हणजे हे 15-20 दिवसात संपते, म्हणून मीठ कमी टाकत आहे. आता ह्या तळलेल्या फोडी त्याच्यात मिक्स करून घ्या. फोडी टाकून मिक्स करून घ्यायचं. तर आपण या टमाटरच्या पाण्यात चिंच टाकून ठेवली होती, ते पिळून घेऊ. अशी पिळून बिया त्याच्या काढून घेऊ. इथली सगळी चिंच आपण पिळून काढून घेतली आहे. आता हे टमाटरचं पाणी या लोणचात ओतून ते मिक्स करून घेऊ. आता कमी दिसता, पण नंतर जसं जसं मुरत गेलं तसं जास्त होईल, म्हणून तुम्ही असे मोठ्या डब्यात भरून ठेवा. आता ढवळून झाल्यावर तुम्ही हे डब्यात भरून ठेवू शकता. हे असं पातळ दिसत आहे, पण फोडी मुरल्या की ते दाट होईल.
हे 2 दिवसानं मुरल्यावर हे असं दिसेल. आता तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता. तर अशा प्रकारे तयार झालं आहे आपलं टमाटरचं लोणचं. तुम्ही भातासोबत, पुरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आमची आई रेसिपीज यूट्यूब चॅनलला.